बातमी धुळ्यातून। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जवळ असलेल्या पिंपळपाडा खुर्द येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यात एकदाच कर्मचारी उपस्थित राहतात। गावकऱ्यांचे आरोग्य राम भरोसे आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। या उपप्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या मदतनीस यांच्याकडे कुठलीही डिग्री नसल्याचा आरोप आहे। पाहूया नेमकं काय आहे याचा रियालिटी चेक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमाकांत अहिर राव यांनी। मी आलोय धुळे जिल्ह्यातल्या पश्चिम पट्ट्यातील पिंपळगाव खुद्द या येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रालयात। आज मंगळवार आणि इथं एकही कर्मचारी उपस्थित नाही। खरं तर इथल्या ग्रामस्थांचं आरोग्य हे धोक्यात आणि यांच्या आरोग्याशी नेमकं इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र खेळत आहे का असा देखील एक सर्वत्र सवाल या माध्यमातून उपस्थित होत आहे। आपण जर बघितलं तर चकचकात आणि नव्या अशा कोऱ्या इथं चेहरा आपल्याला बघावास मिळत आहे आणि हे जे आपल्याला दिसतं आहे हे जे माझ्या हातात जे दिसतं आहे हे हालचाल रजिस्टर आहे। या हालचाल रजिस्टरवर दैनंदिन दिवसाची सुरुवात केली जाते। इथं साक्षऱ्या केल्या जातात। इथं चार एक दोन तीन चार आणि मदतनीस असे पाच कर्मचाऱ्यांचा साक्षऱ्या झालेल्या आपल्याला बघावास मिळत आहे। शासन आपल्या दारी परंतु इथलं गावकरी म्हणतं आरोग्य आमच्या दारी कधी येईल असा देखील एक प्रश्न सध्या या माध्यमातून उभा टाकलाय। एकूणच काय तर आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना फोन लावला तर कोण म्हणतं ऑनलाईन कामासाठी, कोण म्हणतं की आम्ही अंतविधीसाठी गेलोय, परंतु इथं ज्या मदतनीस आहेत त्या बसलेल्या आहेत आणि त्या इथं रुग्णालयात गोळ्या औषधे जे काही गावातले नागरिक येतात त्यांना देता। खरं आहे का? तुम्ही देता का? खरं आहे। खरं हा ते सुद्धा म्हणताय की खरं आहे मी गोळ्या औषध देते, परंतु त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नसताना यांना अधिकार आहे का गोळ्या आणि औषध देण्याचा हा देखील एक प्रश्न या माध्यमातून उभा टाकलाय। उमाकांत अहिरराव, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।